नमस्कार मंडळी, शेती संवादच्यावर आपलं स्वागत आहे. मी जीवन विटेकर. औषधी वनस्पती लागवडीचा आपला 11वा भाग आहे. आजचा विषय अंजन लागवड आणि औषध उपचार काय आहे याच्यावर जाणून घेऊया. अंजन हा भारत, मलेशिया, थायलंड, पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान इत्यादी देशात आढळतो. भारतात उत्तर प्रदेश, बिहार, मध्य महाराष्ट्र, कर्नाटक व महाराष्ट्रात या राज्यात वनात हा वृक्ष आढळतो. मात्र याची लागवड अद्यापही आपल्या महाराष्ट्रात झालेली नाही. औषधी वनस्पतीमध्ये आणि औषधी निर्मितीमध्ये हा 20% औषधी निर्माण याच्यापासून निर्माण होतात. अंजन हा पानझाडी वृक्ष असून 25 ते 30 सेंटीमीटरपर्यंत वाढतो. त्याच्या खोडावर साधारणपणे 12 ते 15 सेंटीमीटर उंचीचे पुढे अनेक फांड्या फुटतात व आडव्याही येतात. लांब पाने देठाचे एकाएक असतात. संयुक्त प्रकाराची 2 ते 6 सेंटीमीटर याची लांबी असते. 2 ते 3 सेंटीमीटर याच्या फांद्या रुंदही असतात. पानाच्या बगलेत किंवा पांद्याच्या टोकास असलेल्या ऑक्टोंबर ते जानेवारीत याला लहान हिरवट आणि पिवळ्या रंगाचे असंख्य फुलांचा फुलोरा फुटतो. हेच फुले आणि फुलोरा औषधीसाठी वापरला जातो. याला बाजारपेठेत आणि हर्बलमध्ये खूप मोठ्या प्रमाणात मागणी आज वाढत चाललेली आहे. हर्बलयुक्त आता हर्बलमध्ये तर खूप मागणी आहे. मात्र आयुर्वेदित याला चांगल्या प्रकारे जडीबुटी म्हणून वापरल्या जाते. यामध्ये फक्त एकच बी असते, ती टोकातून बाहेर पडते आणि तीही आपल्याला सरळ लागवडीसाठी उपयुक्त ठरते. अंजन या पाल्याचे खतही तयार होते आणि ते जमिनीसाठी पोषकही असते असं शास्त्रज्ञांचं आता थोडं मत वळायला लागले. अंजनाचे लाकूड हे टिकाऊ, जड, दणक असल्यामुळे घरबांधणीसाठी अवजारे, पुलाचे बांधकाम आणि कातीव व कोरीव कामास वापरले जाते. म्हणून याला बाजारपेठेत तर मागणी आहेच, पण टनावरून वजनावर याची किंमत दिली जाते. अंजनाचा डीक, मुळाचा चीक आणि पानाचा रस याचा उपयोग प्रेमहावर म्हणजेच गुप्तरोगावर औषध म्हणून केला जातो. आयुर्वेदाचार्यामध्ये याला खूप मागणी आहे. तसेच शुभांकित वृक्ष म्हणूनही या वृक्षाची लागवड केली जाते. महाराष्ट्रात अद्यापही कुठे यात लागवड या याची झालेली नाही अंजन पिकाची. म्हणून अंजन पिकापासून असंख्य तुम्ही उत्पादन, पैसाही भरपूर याच्यामध्ये कमवू शकता. व्हिडिओ आवडल्यास नक्की कमेंट करा, शेअर करा, लाईक करा आणि जमलंच तर लागवडही करा. धन्यवाद.